डॉक्टर योगेश कर्नावट पुण्यावरनं बेबीवाडीत माझं क्लिनिक आहे आणि ट्रेनिंग सेंटर आहे. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या थेरपी शिकवत असतो, ज्याच्यामध्ये मेनली अॅक्युप्रेशर जे हातावरचे पॉईंट असतात ते, ऑरिक्युलर अॅक्युपंक्चर ज्याच्यामध्ये कानामध्ये स्पेशल पॉईंट असतात, बॉडी अॅक्युपंक्चर आणि कपिंग, अशा थेरपीचं कॉम्बिनेशन आपण शिकवतो. ज्यातनं बरेचसे आजार, मान पाठ कंबर गुडघेदुखी सायटिका डायबिटीज थायरॉईड ब्लड प्रेशर अशा बऱ्याचशा आजारावरती ट्रीटमेंट होत असते. आज आपण निगोजमध्ये एक मोफत उपचार शिबिराचं आयोजन केलं आहे. इथे आपण बऱ्यापैकी पेशंट फ्री ऑफ चार्जमध्ये या थेरपीच्या लोकांना माहिती व्हावी, याचे यूज कळावेत आणि याचे रिझल्ट पाहावेत असे आपण आज इथे प्रात्यक्षिक लोकांना देत आहोत. आणि एक नवीन सेंटर, आमचे दोन स्टुडंट आहेत गावडे सर आणि खोसे सर, या दोघांनी मिळून इथे एक सेंटर चालू केलेलं आहे. त्यांची दर शनिवारी इथे व्हिजिट असणार आहे आणि या थेरपीचं ते ट्रीटमेंट तुम्हाला देणार आहेत, त्याच्यातनं आपले बरेचसे आजार बरे होऊ शकतात. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या जर इथे अँकल मध्ये पण जर हे होत असेल, अँकल मध्ये काच येणार तर तो सुद्धा त्रास जाणार. बरोबर. आणि हे कसं आहे, रिव्हर्स ब्लड सर्क्युलेशन होते. हा, रिव्हर्स फास्ट कमरेपर्यंत. आता आपण उभे आहे, आपल्या बॉडीचं सर्क्युलेशन असं खालून वर खालून वर असं जात असत. आता हे असं फास्ट चाललं. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे काय अडथळे ते अडथळे दूर होतात. आणि हे कशासाठी, हीटिंग बेड आहे, हीटिंग याच्यावर हे बघा, हीट आता चालू केलं, चालू 45 डिग्री हे टेम्परेचर ठेवलं, याच्यावर त्यांना आता झोपवलं तर त्यांची पाठ दुखत असेल किंवा स्पाझम झालेली असेल, थोडशा वेदना होत असतील, तर ह्या पाठ दुखीला ही स्कीम
अतिशय उत्कृष्ट आहे. त्याला स्टीम जे हिटिंग बेड म्हणतात, स्टोन आहे, सिरेमिकचे स्टोन आहे, स्टोन आहे, सिरेमिकचे स्टोन आता गरम झाले. आता यांना पण कमरेचा आणि पाठी 15-20 मिनिट आपण ती हिटिंग बेड देत असतो. त्याच्यामध्ये सेक्शन आहे, दीडचं सेक्शन, त्याच्यामध्ये त्यांना हिटिंग देऊन बाकीचं जे मसाज आहे, मी मसाज चालू केलंय, मसाजर आहे, मसाजर आहे, हे हाताची, त्यानंतर आता हे पण चरबी आहे पोटाची, तर त्याला पण अशी मसाज केली आणि पोटावर पण झोपू शकतो, हिट देऊ शकतो, जसं सोना वेळची हिट देतात तसंच यांनी पण ही चरबी कमी कमी. त्यानंतर मी त्यांना काय थोडस आर आरामध्ये बदल करायचा होतो, आरात बदल केला त्यांचं वजन कमी. बरं, हे जे काश्य थाळी म्हणतात, काश्य थाळी, काश्य थाळीचं काय करायचं तर आपण मोहरीचं तेल, मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल जसं पाहिजे तसं, यांनी काय केलं हे तेल तेल लावून काश्य थाळी चालू झाली. बस बरोबर आहे ना. बंद करा खाणे आता सध्याला राहूया, त्यांचं तुमचा सेटअप नाही राहूया, ते नंतर करू. हे काय काम करत आहे काय काम करतो म्हणजे आता हे जे ना पायात झालेले किंवा पायाला मुंग्या येतात त्याच्यासाठी स्टार्ट होते. नाही तर समजा पेशंट बसवतो, करंट बसतो का? करंट बसतो.